ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आहे त्या त्या ठिकाणी फक्त ओरबडणे, खाणे, वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्टाचार करणे एवढेच काम काँग्रेस पक्षाने केले असल्याची घणाघाती टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी सोमवारी केली. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने 300 कोटींहून अधिकची रोकड जप्त केली आहे. भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या काँग्रेसचा आता खरा चेहरा समोर येत आहे. 2G घोटाळा, बोफर्स घोटाळ्यासारखे अनेक घोटाळे काँग्रेसच्या राजवटीत झालेत. देशाला पार लुटून ओरबाडून कोट्यवधींची माया जमवली. यातीलच एक राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्ती खासदार धीरज साहू यांच्या घरावर नुकताच आयकर विभागाकडून धाड टाकून बेनामी रोकड जप्त करण्यात आली. त्या अनुषंगाने देशभरात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसच्या गोटात चिंता पसरली आहे आणि या सर्व बाबीत काँग्रेस मूक गिळून गप्प बसली आहे. त्यामुळे याचा पनवेलमध्ये महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, सरचिटणीस अमित ओचे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक बबन मुकादम, माजी नगरसेविका नीता माळी, महिला मोर्चाच्या पनवेल ग्रामीण अध्यक्षा नीता चोणकर, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस शिल्पा म्हात्रे, कामगार नेते जितेंद्र घरत, के सी पाटील, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, विनायक मुंबईकर, शहर चिटणीस रुपेश नागवेकर, रामा मुरबाळे, सुहासिनी केकाणे, प्रभाग 18चे अध्यक्ष महेश सरदेसाई, राजा चव्हाण, सागर मंगवानी, सनी बागडी, अंजली इनामदार, आरती तायडे, नंदा टापरे, जरीना शेख, अनिता जाधव, विश्वश्री जाधव उपस्थित होते. काँग्रेस पक्ष गेली अनेक वर्ष सत्तेत आहे आणि त्यांनी भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणे केलेली आहेत. मग तो 2G घोटाळा असेल, कोळशाचा घोटाळा असेल, खेळांमधला घोटाळा असेल, अशा अनेक घोटाळे, करोडो रुपयाची मालमत्ता ही देशवासियांची काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हडपलेली आहे. देशाचा पैसा काँग्रेस नेत्यांनी ATM जसा वापरावा तसा ATM सारखा देशाचा पैसा वापरलेला आहे. देशातला सगळा पैसा काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचार करून सगळ्यांनी आपल्या तिजोऱ्यांमध्ये भरलेला आहे. कालचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेसचे नेते, राज्यसभेचे खासदार बलदेव साहू यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली आणि या धाडीमध्ये त्यांच्या अनेक कंपन्यांवर धाडी पडल्या आणि यामध्ये पहिल्या दुसऱ्या दिवशी 200 कोटी रुपये नगद मिळाले, त्याच्यानंतर पुन्हा 100 कोटी मिळाले, असे 300 कोटी रुपये नगद रोख रक्कम 300 कोटींची काँग्रेस नेत्यांच्या घरात सापडली आणि त्याच्यासाठी ते पैसे मोजण्यासाठी मशीन बोलवायला लागल्या. त्यातल्या काही मशीन बिचाऱ्या बंद पडल्या. एवढे पैसे, एवढी रोख रक्कम काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या, काँग्रेस पक्षाच्या खासदाराच्या घरामध्ये सापडलेली आहे. या सगळ्या प्रकारचा निषेध हा संपूर्ण देशभर, संपूर्ण जनता करते. काँग्रेस नेत्यांचा भ्रष्टाचार ज्या ज्या ठिकाणी सत्तेवर आहेत त्या ठिकाणी फक्त ओरबडणं, खाणं, वेगवेगळ्या प्रकारामध्ये भ्रष्टाचार करणं एवढंच काम काँग्रेस नेत्यांनी केलेलं आहे. फक्त गरिबी हटाव, देशाला वाचवायचं आहे, गरिबीला हटवायचं आहे, आम्ही गरिबांच्या बरोबर आहोत असे सगळे नुसत्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडलं मात्र वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, वेगवेगळ्या विषयांमध्ये भ्रष्टाचार करायचा आणि स्वतःच्या खिशे भरायचे एवढंच काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. काँग्रेस पक्षाचे मोहब्बत के दुकान, या प्रकारचं अनेक मोहब्बत के दुकानाच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या उघडायच्या आणि त्या कंपन्यांच्या मार्फत पूर्णपणे भ्रष्टाचार करायचा. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पदयात्रा केली आणि या पदयात्रेमध्ये अनेक प्रकारच्या अशा सगळ्या भ्रष्टाचारी लोकांचा सहभाग होता. आपण आजचे, कालचे, परवाचे व्हॉट्सअप, फेसबुक जर बघितलं तर हे बलदेव साहू हे राहुल गांधींच्या हातात हात घालून ते पूर्णपणे त्या यात्रेमध्ये
जी राहुल गांधीची यात्रा होती त्या यात्रेमध्ये बलदेव साहू हे काँग्रेसच्या राहुल गांधीच्या हातात हात घालून मोठेपणे त्या याच्यामध्ये चालत होते. अशा सगळ्या भ्रष्टाचारांना बरोबर घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक भ्रष्टाचार करून करोडोंची माया गोळा केलेली आहे आणि ती प्रत्येक वेळेला सिद्ध झालेली आहे. त्यांचा भ्रष्टाचार हा प्रत्येक वेळेला उघड झालेला आहे आणि अनेक हजारो कोटींचा भ्रष्टाचार या सगळ्या याच्यामध्ये लपलेला आहे. आता फक्त 300 कोटी रुपये सापडलेले आहेत. अजूनपर्यंत धाडी चालू आहेत, अजूनपर्यंत सगळं मोजमाप चालू आहे. या सगळा भ्रष्टाचार हा काही हजार कोटींचा असू शकतो. त्याच्यामुळे अशा काँग्रेसच्या नेत्यांचा आणि काँग्रेसच्या पक्षाचा आम्ही सर्व भारतवासीय देशप्रेमी नागरिक हा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आणि काँग्रेसचा हा जाहीर निषेध करतो. निषेध करतो, निषेध करतो काँग्रेस पक्षाचा. निषेध करतो, निषेध करतो. धिक्कार असो, धिक्कार असो काँग्रेस नेत्यांचा, धिक्कार असो.